महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही, सोलापुरात राज ठाकरेंचं वक्तव्य। तर महाराष्ट्रात मणिपूर सारखी परिस्थिती करायला शरद पवारांनी हातभार लावू नये, राज ठाकरेंची खोचक टीका। शिंदे पवार बैठकीत अदानींच्या अधिकाऱ्यांसह धारावीवर चर्चा झाल्याची माहिती। मुंबईची लूट होऊ देणार नाही, राऊतांची प्रतिक्रिया। तर धारावीचा स्क्वेअर फुटाचा भाव काढला तर तुम्हाला राजकारण कळेल, राज ठाकरेंचा खोचक टोला। चांदीवाल अहवाल मवियानं का जाहीर केला नाही, फडणवीसांचा सवाल। तर अहवाल आधी जाहीर करा, नंतरच तुरुंगातील प्रवक्त्यांना बोलायला लावा, राऊतांचा टोला। अनिल देशमुखांकडूनही टीकास्त्र। एकनाथ शिंदेंकडे असलेली शिवसेनाच खरी, ठाकरेंपेक्षा शिंदेंचाच स्ट्राईक रेट जास्त। ठाकरेंचा स्ट्राईक रेट मुस्लिम मतांमुळे वाढला, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। पुण्यात खडकवासल्यातून 35,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकमध्ये पूरस्थिती, रामकुंडावर पूरस्थिती तर उजनीतूनही 1,00,000 क्युसेकनं विसर्ग। मुंबईचा सायन रेल्वे पूल बंद असल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, मुंबईकर हैराण। आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण, आंतरराष्ट्रीय मार्केटमधील पडझडीचा परिणाम। सेन्सेक्स 2,000 तर निफ्टीही 600 अंकांनी कोसळला।